कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आज कागल पंचायत समिती कार्यालयावर मोबाईल वापसी मोर्चा काढण्यात आला त्यातून अंगणवाडी सेविकांनी शासनानं दिलेले मोबाईल संच परत केले शिवाय गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं विविध शासकीय कामकाजाची माहिती पाठवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच दिलेत हे मोबाईल हँडसेट वारंवार बंद पडतात शासनानं मोबाईल दुरुस्तीसाठी काही मोबाईल सेंटरची नियुक्ती केली आहे पण या सेंटरमधून मोबाईल दुरुस्तीच्या बिलापोटी मोठी रक्कम आकारली जाते त्यामुळं हे मोबाईल संच शासनाला परत देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आज पंचायत समिती कार्यालयावर मोबाईल वापसी मोर्चा काढण्यात आला संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे यांनी मोर्चातील महिलांना मार्गदर्शन केलं राज्य शासनानं दिलेले मोबाईल काम करत नाहीत त्याचा दर्जा चांगला नाही काही ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध नाही अशावेळी हे मोबाईल पंचायत समितीकडे परत देत असल्याचं कॉम्रेड दिघे यांनी सांगितलं दरम्यान अंगणवाडी सेविकांच्या वतीनं पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आंदोलनात संघटनेच्या सचिव सुवर्णा तळेकर कुसुम पवार यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या